नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत। शेतीविषयक नवीन अपडेटसाठी आणि हवामान अंदाजासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी हवामान खात्याचा मोठा अलर्ट। तर हवामान विभागाने महत्त्वाचा अलर्ट दिलेला आहे। शेतकरी मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांसाठी चिंता वाढणारा असा अलर्ट आहे। हवामान विभागाकडून जारी करण्यात आलेला आहे। येत्या 2 ते 3 दिवसात दक्षिण कोकण, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा बहुतांशी ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। इतरत्र महाराष्ट्र मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई वर्तवला आहे। बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे, अशी माहिती प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई उपमहासंचालक कृष्णानंद होसळीकर यांनी दिली। याचा प्रभाव म्हणून कोकणात जोरदार पश्चिमी वारे वाहतील असेही सांगितले। तर मित्रांनो, अत्यंत गंभीर बाब आहे, कारण शेतकऱ्यांसाठी हवामान विभागाचा अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे तयार क्षेत्र होण्याची शक्यता आहे व कोकणात जोरदार पश्चिमी वारे वाहतील असे हवामान खात्या सूत्रांनी व्यक्त केले आहे। व येत्या 2 ते 3 दिवसात कोकण, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा बहुतांश ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता। इतरत्र महाराष्ट्र मध्यम जोरदार पाऊस असे अनेक भागात अलर्ट जाहीर केला आल्या आहे। तर मित्रांनो, भागात अनेक भागात सोयाबीन आणि भुईमुगच्या लागवड केलेल्या शेतकऱ्यांना या पावसाचा जोरदार फटका बसण्याची शक्यता आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना मुंबई हवामान विभागाने आगाऊ अलर्ट जारी केला आहे। तर शेतकरी मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्याची चिंता वाढण्याला असा अलर्ट आहे व शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा अलर्ट आहे हवामान खात्याने जारी केला आहे। येत्या 2 ते 3 दिवसात दक्षिण कोकण, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा बहुतांश ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे व इतरत्र महाराष्ट्र मध्यम जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईने वर्तवला आहे। बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे, याचाच प्रभाव म्हणून कोकणात जोरदार पश्चिमी वारे वाहतील असेही त्यांनी सांगितले। जय हिंद, जय महाराष्ट्र।